नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे भोपळ्याचा हलवा। त्यासाठी साहित्य काय घेतलंय बघूया। मनुके, बदाम, काजू, तूप, दूध, साखर, विलायची पावडर आणि भोपळा। सर्वात अगोदर आपल्याला भोपळ्याची साल काढून घ्यायची। अशी सर्व वरची साल काढून घ्यायची। भोपळ्याची सर्व साल काढून घेतली। भोपळा किसून घ्यायचा आहे। भोपळ्याचा व्हाईट भाग नाही घ्यायचा, फक्त ग्रीन कलर घ्यायचा आहे यामध्ये। सर्व भोपळा मी किसून घेतलाय। यामधला व्हाईट भाग हा काढून टाकलाय। यामध्ये भोपळ्याच्या बिया असतात, हा काढून टाकायचा। भोपळ्याचा किस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुवून यातील सर्व पाणी पिळून काढायचंय। सर्व किस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथं मी एक कढई ठेवली गरम व्हायला, त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे। ड्रायफ्रूट्स आपल्याला रोस्ट करून घ्यायचेत। तूप गरम झालं आहे, यामध्ये बदामचे काप घालायचेत आणि काजूचे काप घालायचेत। हे एक मिनिट आपल्याला तुपावरती परतून घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम कमी करून। मनुके घालायचे आता यामध्ये। परत एक मिनिट मी परतून घेतलंय। ड्रायफ्रूट्स काढून घेऊयात। याच कढईमध्ये भोपळ्याचा किस घालायचा आहे। 3 ते 4 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचंय। गॅसची फ्लेम कमी ठेवायची। तीन चार मिनिट मी परतून घेतलंय। हे दूध घालायचं यामध्ये। मी एक वाटी दूध घेतलेलं आहे। दूध घालून हे मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमी करून 7 ते 8 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे खाली चिटकणार नाही। परत झाकण ठेवून द्यायचं। आता झाकण नाही ठेवायचं, दूध आटेपर्यंत हे आपल्याला हलवून घ्यायचंय। दूध आटलेलंय, यामध्ये साखर घालायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर घालू शकता। परत हे मिक्स करून घ्यायचं। आणखी 3 ते 4 मिनिट आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम कमी करून। एक चमचा तूप घालायचं यामध्ये। रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालायचेत। हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। हे
विलायची पावडर घालायची आता यामध्ये। मिक्स करायचं परत 2 मिनिट झाकण ठेवायचे। हलवा तयार झालाय, गॅस बंद करून काढून घेऊया। आणखी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।